जो एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे खूप सहजपणे पसरतो आणि त्यावरती कुठलंही विशिष्ट औषध आजपर्यंत बनलं नाही. नाही, मी करोना बद्दल बोलत नाहीये, पण हा आजार तर करोना पेक्षाही जास्त वेगवान आहे. याला कुठलाही मास्क थांबवू शकत नाही, तर 6 फूट 6 किलोमीटर 600 किलोमीटर पर्यंत सुद्धा पसरू शकतो. एवढा विचार करण्याची गरज नाहीये, पण हा आजार तर तुमच्या आमच्या हातात तुमच्या आमच्या खिशातही असतो, तो म्हणजे आपला मोबाईल. तर नमस्कार, मी दिव्या हलवणे तुमच्या समोर विषय मांडते आहे सावधान, माणसाचा मेंदू त्याच्या अंगठ्यात आला आहे. तर विज्ञान असं सांगतं की बुद्धी अथवा मेंदू म्हणजे वस्तू व्यक्ती प्रसंग समजून घेण्याची तसेच काय चांगले आणि काय बरोबर काय वाईट हे ठरवण्याची क्षमता. आता ही क्षमता वापरून आपण त्यावर केलेल्या कृतीवरती नियंत्रण ठेवण्याची ताकद सुद्धा बुद्धीमध्येच आहे. पण त्याच बुद्धीचा वापर करून विज्ञानाने बनवलेली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मोबाईल. तो हातात असल्याशिवाय आपली बुद्धी तर कामच करत नाही, हो की नाही? पण याचं उत्तर इतक्या सहजपणे देण्यापेक्षा यामागची कारणं जाणून घेऊया. पहिलं कारण तर आहे सामाजिक. वाढती आधुनिकता आणि बदलतं जग याबरोबर समतोल साधण्यासाठी आपल्याला मोबाईल हे साधन महत्वाचं आहे. हे झालं सामाजिक कारण. पुढचं कारण आहे वैयक्तिक. आजकालचे सर्व सोशल मीडियाची साधने इतकी आकर्षक असतात की आपल्यासारख्या तरुण वर्गाला ती आकर्षवतात आणि याचा वापर सर्रास होतो. आणि जो कोणी या साधनांचा वापर करत नाही त्याला तर आपली पिढी कुठे ना कुठे मागे टाकते आणि त्याला नैराश्याला सामोरे जावं लागतं. त्यामुळे एक आवड म्हणून अथवा गरज म्हणून याचा वापर तर करावाच लागतो. आणि पुढील कारण आहे तात्कालीन कारण. तर तात्कालीन म्हणजे या करोनाच्या काळामध्ये आपल्याला मोबाईलवरती अवलंबून राहण्याला काही पर्यायच नव्हता. शिक्षण ऑनलाईन, वैद्यकीय सुविधा ऑनलाईन, जागतिक घोषणा ऑनलाईन, एवढंच नव्हे तर आजच्या या स्पर्धेचं रजिस्ट्रेशन पण आपण ऑनलाईनच केले. तर यावरून आपल्या काय लक्षात येतं की आपल्या बुद्धीची जागा ही आपल्या बोटाच्या एका क्लिकने घेतली आहे. तर आपल्या बोटाच्या एका क्लिकने घेतली आहे. तर मागे मी एक व्हिडिओ पाहिला, त्यामध्ये काय होतं, एक मुलगा प्राणी संग्रहालयात प्राणी पाहायला गेला होता. तो त्या प्राण्यांचे व्हिडिओ काढता काढता त्याचा मोबाईल चुकून एका पिंजऱ्याच्या आत पडला आणि पुढे गमतीदार प्रसंग घडला. तिथे माकड होता त्या पिंजऱ्यामध्ये, त्या माकडाने तो मोबाईल उचलला आणि तोही स्वतःचे फोटो काढू लागला. तोही हुबेहूब माणसासारख्या हालचाली करत चेहऱ्याचे हावभाव बनवत. तर यावरून आपल्या काय लक्षात येतं की मोबाईल वापरणे तर माकडालाही जमू शकते, पण त्याचा योग्य वापर करायचा कसा हे आपल्या हातात आहे. जर मोबाईल आता आपल्या बुद्धीची जागा ही अंगठ्याने घेतली आहे, ही परिस्थिती ऐकताना जेवढी विचित्र आणि नकारात्मक वाटते ना तेवढीच ती खरी आणि लाभदायी. आता लाभदायी कशी? आरोग्य सेतू नावाचं ऍप आपल्या मोबाईलमध्ये होतं, त्यामुळे कदाचित आपण इतक्या सगळ्या लोकांना आजाराच्या संसर्गात येण्यापासून वाचू शकलो ते मोबाईलमुळेच. आज साधा समुद्र पादारी आपले मित्र आहेत ते सुद्धा मोबाईलमुळेच. आज कुठेही कोणीही कुठलंही शिक्षण घेऊ शकतं ते सुद्धा मोबाईलमुळेच. आणि एवढंच नव्हे तर या कोरोनाच्या जागतिक संकटात सुद्धा जेव्हा आपण लोकांमध्ये अंतर ठेवण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा सुद्धा लोकांना जोडून ठेवण्याचं काम करण्यात आलं, ते सुद्धा मोबाईलमुळेच. पण प्रत्येक चांगली गोष्ट जर चांगल्या प्रकारे वापरली नाही गेली तर तितकीच ती वाईटही ठरू शकते हे विसरून चालणार नाही. जर प्रत्येक गोष्ट आपल्या बोटाच्या एका क्लिकवर आपल्याला भेटते आहे आणि ती म्हणू शकत येतात तितक्याच लवकर ती बिघडूही शकते हे विसरून चालणार नाही. मोबाईलवर होणारे घोटाळे, तसेच पैशांमध्ये होणारे घोळ, MMS प्रकरणे आणि मोबाईलला होणारे अडिक्शन ही याचीच उदाहरणं आहेत. त्यामुळे आपणच ठरवूया की आपल्याला नक्की कशा प्रकारे वागायचं आहे. आणि शेवटी फक्त एवढंच म्हणते की आपल्या अंगठ्याने केलं जाणारं प्रत्येक क्लिक हे विचार करून करा, कारण सावधान माणसाचा मेंदू त्याच्या अंगठ्यात आला आहे. धन्यवाद.